नमस्कार, तुमचं आमच्या कृष्णा कुकिंग चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पाणीपुरीचे पुऱ्या। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाणीपुरीचं पाणी बनवलेलं आहे, म्हणून आपण ह्या व्हिडिओमध्ये पाणीपुरीच्या पुऱ्या बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप मैदा आणि 1/2 कप पाणी, चिमूटभर मीठ। तर आता चला सुरू करूया। आपल्याला एका बाउलमध्ये आपला रवा घ्यायचा आहे, त्यात चिमूटभर मीठ टाकायचं आहे, थोडंसंच टाकायचं आहे। आणि मग आपल्याला त्यात पाणी टाकायचं आहे आणि हे सगळं खूप नीट हलवून घ्यायचं आहे। जर आपण चपातीसाठी बनवतो असं गोळा, तसं तुम्हाला असं बनवून घ्यायचं आहे, खूप नीट मिक्स करायचं आहे। तर हे बघा, आता आपलं पीठ मळून झालेलं आहे। हे तुमच्या मळण्यावर नसतं, जेवढं तुम्ही मळाल तेवढंच तुमची पाणीपुरीची पुरी असं फुगून येईल। आणि हे जे पाण्याचं जे प्रमाण सांगितलं, 1 कप रवा आणि 1/2 कप पाणी, ते परफेक्ट आहे। त्यात कमी जास्त करू नका, बरोबर ह्याच्या पुऱ्या एकदम टमटमीत फुगून होतात। आणि ह्याला आता 10 मिनिटं झाकून ठेवायचे। हे बघा, आता आपले 10 मिनिटं झालेले आहेत। तर हे बघा, तर रवा कसा असा फुलून आलेला आहे। तर आता आपल्याला ह्याला अजून एकदा स्मॅश करायचं आहे, की मग आपली पुरी आहेत ते खूप असे मस्त होतात आणि फुगून येतात। मला असंच करायचं आहे, बघू शकता। हे बघा किती मस्त झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला अजून 10 मिनिटं रेस्टिंगसाठी ठेवायचं आहे। आपलं हे पीठ तयार आहे पाणीपुरीचं, तर आता आपण पुऱ्या तयार करून घेऊयात। हे बघा, एक गोळा घेऊयाचं। तर आता आपण ह्याची पुऱ्या पाडून घेऊयात। आम्ही एक छोटस असं स्टीलचा कंटेनर घेतलेला आहे पुऱ्या पाडायला। तुम्हाला कुठलं बॉटल ते घ्या जे पाहिजे असेल ते। आता आपल्याला ह्याला असं सगळं साईडचा एक्स्ट्रा पार्ट काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता असा एकदम अशा गोली झालेली आहेत आमची। आणि आता हे आपलं काढून झालं की आता आपल्याला आता ह्याला तळून घ्यायचं आहे। तळायला तेल ठेवलेलं आहे, हे बघा आपलं तेल आपण आम्ही गरम करून ठेवलेलं आहे। तेल गरम झाले का नाही हे बघण्यासाठी थोडस एक असं हे बघा टाकायचं, बघायचं। तर तेल आत्ता आपलं गरम झालेलं आहे, आम्ही तुम्हाला जरा लांबला दाखवतो। तर आता आपण आपल्या पुऱ्या तळून घेऊयात। ही आपली पहिली पुरी, हे बघा आता ही कशी अशी फुगून येते, तुम्ही बघू शकता कशी फुगले दाखव। हे बघा फुगून आले टमटमीत,
किती मस्त दिसतात हे बघू शकता खूप मस्त दिसतात हे बघा कसल्या मस्त फुगून आलेल्या आहेत मला बारीक गॅसवरती आता हे करून घ्यायचं चांगलं तळून घ्यायचं म्हणजे खुसखुशीत होतात तुम्ही कुठला हॉटेल ढाबावर गेला मला असलीच पुऱ्या भेटतात रव्याच्या तुम्हाला पण माहिती असेल की ते असंच फुगलेले असतात तसेच आम्ही तुम्हाला दाखवलेले आहेत आपण होल पाडतो होल तुम्हाला त्याचा मोठा पाडायचा आहे जसं मी छोटा पाडता आपण जे पाणी करतो ते नीट बसत नाही जास्त तर पाणी साईडलाच पडतं आणि वेस्ट होतं मला होल मोठे पाडायचे आहेत तर हे बघा आता आपले पुऱ्या तळून झाले सोनेरी कलर वरती करायचं आहे मोठा गॅस केला तर मग ते कुरकुरीत होत नाहीत म्हणून बारीक गॅसवर घेतलेत वास पण खूप मस्त पाठीमागची बाजू आहे ना ती जास्त भाजावी लागते कारण वरची फुगलेली भाजीला फुगलेली जी बाजू आहे ती एकदम पातळ असते त्यामुळे थोडीशी लगेच असते सोनेरी कलर होती भाजून निघते जे हा पाठीमागचा भाग आहे पुरेचा हा हा तो भाजायला तळायला वेळ लागतो कारण की जो मागच्या भागाला कडक असायला पाहिजे मगच जे पाणी आहे ते खालनं गळणार नाही तळत आलेले आहेत अजून तळायला थोडासा आता वेळ लागणार आहे हे बघा आता आपल्या पुऱ्या तळत आहेत ना चांगले तळत आलेले आहेत बघा आता थोडंसंच आता अजून तळून झाले की झाले सोनेरी कलरवर व्हायला आलेत वेळ लागतो परंतु एकदम खुसखुशीत होतात कारण मोठ्या गॅसवरती जर आपण केलं तर पटकन भाजल्यासारख्या वाढतील परंतु त्याचा जो क्रिस्पी आहेत त्या होणार नाहीत कुरकुरीत अशा मी पाणी टाकलं की खाणं सगळं पाणी गळल तर थोडंसं त्याच्या आत राहील म्हणजे काही टेस्ट येणार नाही आणि पाणी पण ते परत कंटेनरमध्ये घेऊन परत भरायला लागणार असं करण्यापेक्षा मस्तपैकी ते हे होवायला पाहिजे सोनेरी रंगाचे वेळ लागतो पण रस खातो ते सगळं पैसा वसूल होतो तर आता आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता आपल्याला ह्याला एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे हे बघा कसल्या मस्त सोनेरी रंगाचे झालेले आहेत त्याच्यात अजून आपण हे ते थोडे दुसरे पण हे करून घेऊया हे बघा असं खुसखुसीत झालेलं आहे आवाज येते ना खूप 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 हे बघा आता आपण आपल्या पुऱ्या भरून घेऊयात तर हे गोड पाण्याने तिखट पाणी चा मी आधीच दाखवलेलं आहे आमच्या पुराण्या व्हिडिओजमध्ये पाहिजे तुम्ही शोधा आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो आता त्या पुरीमध्ये तिखट पाणी गोड पाणी बटाटा उकडून घेतलेला आहे त्यात थोडीशी हळद आणि मीठ टाकलेले उकडून घेतानाच आणि तो बटाटा उकडलेला कांदा आणि शेव तर आता आपण हे बघा हे पुरी आपण आत्ता घरी केलेलं आहेत हे बघा असं फोडायचं घरी केलेले पुरे आहेत तर चला आता आपण बघूयाल की पाणीपुरी सर्व कशी करायची तर आम्ही हे स्तर आता आपण ह्याला सर्व करूयाल तर चला आता आपण बघूया की पाणीपुरी सर्व कशी करायची फोडून हे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा हे तिखट पाणी हे गोड पाणी
बटाटा आहे उकडून घेतलेला थोडा धणे मीठ टाकलेलं आहे कांदा बारीक चिरलेला कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या नसेल तर राहू द्यात आणि ही बारीक शेव आहे तर आपण कशी ही सर्व करायची बघूयात ह्याच्यात थोडा अगोदर बटाटा हा उकडलेला आहे तो घालून घ्यायचा बटाटा जो आहे उकडलेला हा आपण घालतोय बघा नंतर आपण गोड पाणी केलेलं आहे खजूरची चटणी ती घालूयात त्याच्यामध्ये कांदा घालूयात हे बघा मी तुम्हाला 3D दाखवतो तिखट पाणी घालूयात आणि आता आपण ह्याला वरण सजवायला ह्याच्यावर शेव घालूयात तर आजसाठी एवढंच नेक्स्ट व्हिडिओ जरूर बघा तो प्रेम बाय बाय.